धुळे जिल्ह्यातील शेतकरी संघटना व किसान पुत्र समन्वय समितीचे 19 मार्च रोजी गांधी चौक येथे उपोषण व निदर्शने सरकारच्या विरोधात करण्यात आली. यावेळी सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणी, वीज बिल, कर्ज माफ करावे, तसेच रस्ता आदी नियमाने भूखंड मार्गात जात असल्याने योग्य तो मोबदला मिळावा, शेतकऱ्यांच्या मालाला भाव चांगला मिळावा अशा अनेक मागण्यांसाठी उपोषणं व निदर्शने करण्यात आली. यावेळी गुलाबसिंग रघुवंशी, चंद्रकांत पाटील, आत्माराम पाटील, शशिकांत भदाणे, छगन पाटील, भगवान पाटील, गुलाबराव पाटील, बाळू सोनवणे, गणेश पाटील, शांतीलाल पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. करपे, साहेबराव करपे हे यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आपल्या मुलाबाळांसहित सर्व कुटुंबाची शेतकरी विरोधी कायद्याला कंटाळून त्यांनी आत्महत्या केलेली आहे हे विशेष नमूद करावं असं आज या ठिकाणी वाटतं. आणि त्यांच्या स्मरणार्थ आम्ही आज सर्व एकत्र उपवास केलेला आहे. शेतकऱ्यांनी सगळ्यांनी उपवास केलेला आहे. दिनांक 19 मार्च 1986 रोजी यवतमाळ जिल्ह्यामध्ये माळवा तालुक्यात चिखल गावामध्ये साहेबराव शेषराव करपे पाटील या सज्जन आणि कष्टकरी शेतकऱ्याने सरकारच्या कृषी धोरणाला कंटाळून नापिकीमुळे पहिली आत्महत्या केली 1986 ला. तर पहिली आत्महत्या केल्यानंतर शरद जोशींनी प्रतिक्रिया नोंदवली होती की आजपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरू झालं. गेल्या 31 वर्षात 1,22,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या या पूर्ण भारत देशामध्ये झालेल्या आहेत. कुठल्याही युद्धात, कुठल्याही अणुबॉम्बच्या वर्षावामध्ये एवढी लोक मेली नाहीत एवढी शेतकऱ्यांच्या आत्महत्या या नापिकी किंवा शेतकऱ्यांच्या धोरणामुळे झालो आहे. कुठल्याही सरकारच्या शेती धोरणाचा मी निषेध करतो आणि तो निषेध नोंदवण्यासाठी आणि करपे पाटलांना श्रद्धांजली देण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी जमा झालेलो आहोत. त्यांना परमेश्वर चिरशांती देऊ. 19 मार्च रोजी बहुजन नायक कांशीरामजी जयंतीनिमित्त बहुजन रिपब्लिकन स्पेशालिटी पार्टीतर्फे भव्य एक दिवसीय चर्चासंघ घेण्यात आले. यात प्रमुख विषय महाराष्ट्रातील आंबेडकरी राजकारणाची दशा, दुर्दशा व उपाययोजना अशा विषयांवर चर्चा करण्यात आले. यावेळी नानासाहेब बागुल, विलास झालटे, रविकांत वाघ आदी सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 15 मार्च 1934 हा माननीय बहुजन नायक कांशीरामजींचा जन्मदिवस आहे आणि हा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्र बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीतर्फे अतिशय प्रखरपणे राबवला जातो आहे. नेहमीप्रमाणे जयंत्या येतात, त्या जयंतीप्रमाणे साजरा न करता या ठिकाणी एक प्रबोधनात्मक कार्यक्रम घ्यावा असा BRSPचे संस्थापक अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट डॉक्टर सुरेशजी माने यांनी मनोगत व्यक्त केला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर त्या प्रमाणात एकच विषय देऊन, संपूर्ण महाराष्ट्रभर एकच विषय देऊन की महाराष्ट्रातील आंबेडकरी राजकारणाची दिशा, दशा, दुर्दशा व उपाय याच्यावर एक मंथन व्हायला हवं. कारण की आजच्या राजकारणाकडे आपण जर बघितलं की या ठिकाणी ज्यांना कोणी म्हणत असेल जातीयवादी वगैरे वगैरे जे काही म्हणत असतील, परंतु खऱ्या अर्थाने आंबेडकरी विचारांची किती मोठी पिछाआड झाली आहे याच्याबद्दल मनन होणं देखील महत्त्वाचं आहे, आत्मचिंतन होणं देखील महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावर उपाय होणं देखील महत्त्वाचं आहे. फक्त दुश्मनाला किंवा समोरच्या व्यक्तीला वाईट बोलून चालत नाही, तर त्याच्यामधून आपल्याही चुका आपण शोधाव्यात असा एक या ठिकाणचा विचार निघालेला आहे. आणि त्याच्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीतर्फे धुळे जिल्ह्यात, धुळे शहरात आम्ही हा कार्यक्रम राबवतो आहोत. आणि या ठिकाणी बहुजन नायक माननीय कांशीरामजींच्या जन्मदिवशी सगळ्यांकडून कॉमन कार्यकर्ता जो असेल, 2 नंबरच्या फळीचे जे कार्यकर्ते असतील त्या कार्यकर्त्यांना या विषयावर आम्ही प्रमुख पाहुणे करून त्यांना बोलायला लावलेला आहे. आणि या ठिकाणी अशा प्रकारे एक नवीन अभिसरण व्हावं, एक नवीन विचार जावा असा आमचा कांशीरामजींच्या जन्मदिवशी प्रयत्न चालू आहे. जय भीम.